यांचा, शिवसेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांचा, शिवसेनेचा। आदित्यजी फसवणूक करणाऱ्या सांस्कृतिक मंत्र्यांचा, शिवसेना अंगार है, इंद्रुला सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा। तुम्ही वेगवेगळे शक्ती मार्ग बघा, कुठलेही मार्ग काढा, ठेकेदारांना पोहोचण्याचा मार्ग एकंदरीत व्यवस्थितपणे चालू आहे। आता बघा ना, पुरवणी यादात सुद्धा कोट्यवधी रुपये दिले आहेत, त्या ठेकेदारांना कामं मिळणार आहेत की नाही मिळत आपल्याला माहित नाही, पण 10-15% अलगद निघून गेले। आणि जर अशा पद्धतीचे खोटे नाटक करून छत्रपतीचा अवमान ह्या कोल्हापूर तुम्ही करणार असाल, ती वागणं की हिताना असाल, तर बाकी आम्ही गप्प बसणार नाही। मोठा संघर्ष आम्हाला करायला ह्या भाजपच्या विरोधात, सोन्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करू। छत्रपतींबद्दल त्यांच्या साहित्यावर आम्हाला आदर आहे, पण खोटं नाटक याच्यापुढे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। गाव 100% उजळवणार, त्यांनी धाडस करून दाखवावं कोल्हापुरात वाघ नक्की आणायची। आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे तुटून पडू आणि त्यांचा डाव हाणून पाडू। शाहू फुले आंबेडकर या महाराष्ट्रात त्यांच्या राज्यभरने अनेक वेळा अवमान केला, तेव्हाही सुधीर मुंडे कुठे होते, त्या गप्प बसले होते, त्यावेळी छत्रपती शिवरायांना आवडले आठवले नव्हते। आज जर बघितलं तर फसवा फंडा जो आहे भाजपचा, लक्ष विचलित करण्याचा, तोच एक प्रकार हा वाघ नक्याचा दिवस सुरू केला आहे। ही वाघनखे खोटी आहेत हे इंद्रजीत सावंतांनी स्पष्ट करून दाखवलं आहे, पुराव्या दिशी दाखवलेलं आहे, परंतु लोकांचं लक्ष विचलित करून जो बेरोजगारीचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले तो प्रश्न आहे, अनेक प्रश्न असे महाराष्ट्रात प्रलंबित आहेत, तिकडे लक्ष नाही आहे। आणि लोकसभेला फटका बसलाय, विधानसभेत कुठं फटका बसू नये म्हणून शिवाजी महाराजांमध्ये तो प्रेम उफाळून आणलाय। हे खोटं नाटक करा, बंद करा, हा फंडा भाजपने बंद करा। किती वर्ष महाराष्ट्रात तुम्ही भाजपवाले तुम्ही पोहोचणार आहात, आणि जर तुम्ही जो प्रयत्न केलाय वाघ नक्की खोटे आणण्याचा ह्या जर कोल्हापुरात, तर तुमचा आमचा संघर्ष अटळ आहे। तुम्ही मनगुटा, तुम्ही तुमच्या मतदारसंघात असंच फसून या महाराष्ट्र हारलेला हे विसरू नका, विधानसभेत सुद्धा तुमचं तेच होणार।